नमस्कार, SN24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज गडचिरोली या ठिकाणी एम्स अकॅडमीमध्ये आज महाराष्ट्र एक विद्यार्थ्यांचं खूप चांगलं व्यक्तिमत्व आज गडचिरोलीला लाभलेलं आहे। आणि आज 3 जानेवारी सावित्री माता जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मार्गदर्शनाकरिता आज अख्ख्या महाराष्ट्राला गदगदून टाकणारे चांगले व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहेत। त्यांच्या नेमकं इथं येण्याचा नेमका उद्देश काय आणि विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतील हे त्यांच्याकडून जाणून घ्या। आपल्यासोबत जोडणार आहेत आदरणीय नितीन कराळे सर, अक्षरशः त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात कराळे मास्तर या नावाने प्रचलित आहेत। त्यांच्यासोबत संवाद साधूया। नमस्कार, आज तुमच्या चॅनलचा पहिला दिवस आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन। पहिलाच इंटरव्ह्यू माझा घेत आहे तुम्ही आणि तुमच्या चॅनलला भविष्यासाठी शुभेच्छा। आज इथे आणायचे माझा सावलीला कार्यक्रम आहे आणि सावलीला सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तो कार्यक्रम आहे, यांच्या जयंतीनिमित्त आणि तो कार्यक्रम होता। म्हणून मग सर म्हणे आमच्याही अकॅडमीवर घ्या बा आज, म्हणून मग इथून जवळच आहे बा म्हटलं चला मग करून घ्यायचा, तर नाही तर याच्या अगोदर मी निवडणूक प्रचारासाठी आलो होतो। इथं येण्यामागचा उद्देशच आहे का विद्यार्थ्यांमधली जे स्पर्धा परीक्षेचं अवेअरनेस आहे ते वाढावं, त्यांनी जास्तीत जास्त हा जो म्हणजे खूप मागासलेला जिल्हा म्हणून याची शोकांतिका आहे ती कुठंतरी दूर सरावी आणि इथून जास्तीत जास्त विद्यार्थी सरकारी सेवेत कशी लागता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्नरत करू। ठीक आहे सर, धन्यवाद। असंच मार्गदर्शन ऑनलाईन ऑफलाईन आपल्याकडून मिळत राहील या अपेक्षेने सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष तुमच्याकडे वेधलेलं आहे आणि समोर जाऊन हीच अपेक्षा। मी दीपक बोलिवार, SN24 न्यूज, गडचिरोली।